एनडीआरएफ पथकाकडून शिराळ्यातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शिराळा तालुक्यात दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकाकडून पूर आणि दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी, धामणकर वस्ती, भाष्टेवाडी आणि मिरुखेवाडी या दरड प्रवण भागामध्ये एनडीआरएफच्या पथकासह तहसीलदार शामल खोत यांच्यासह प्रशासनाकडून पाहणी करत आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधत आपत्ती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे आणि याबाबत नागरिकांकडून कायमस्वरूपी पुनर्वसन करा अशी ठाम मागणी आहे आणि या संदर्भात महसूल विभाग पुनर्वसनासाठी सदैव तत्पर असल्याचं शिराळा तहसीलदार शामल खोत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आजी तुमचं नाव काय? गाव कोणतं? बरं, काय समस्या काय तुमच्या? आम्हाला आता मोठा पाऊस आला की 4 दिवस खाली नेते येते. बरं, का नेतात? का नेतात? मी दरड कोसळते म्हणून नेते येते. बरं, मग काय करतात? तिथनं आणून आम्हाला वर सोडते येते. आमच्या सिटी मध्ये काय जनावर टीव्हीत नाहीत. कोणती जनावर? गहू. हा, आणि काय? आणि ती काळी जनावर. बरं, काय करतात पिकांचं? खाऊन टाकते त्या कसं. आमच्या शेती मध्ये काय राहायचंच नाही. मग शासन काय भरपाई देत आहे का? काय करत आहे? कुठलं भरपाई काय देत नाही. बरं, मग काय तुमचं म्हणणं काय आहे शासनाला? काय तुमचं म्हणणं आहे की आम्हाला कायमचं उठवून खाली नेवावं, आमचं कायमचं पुनर्वसन करावं. आता 4 वर्ष झाले आमचे स्थलांतरित पुनर्वसन करते. ते पावसाळ्यापुरतं नेते, ते खाली कुठेतरी हॉलला ठेवते, ते परत आणून हे करत. तर आमचं कायमस्वरूपी जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही काही आमची जागा सोडणार नाही. बरं, आता जास्ती जर पाऊस जर पडायला लागला, डोंगर खचतोय, मग शासनाला तुमचं सहकार्य असणार का नसणार आहे? शासनाला सहकार्य असणार की मग शासनाने बी आमचं बी मांडलं पाहिजे ना. आम्ही शासनाला बोललो होतो, आम्हाला जिथं आमचं इथं स्थळ थोड्या जागेत आम्हाला हॉल मारून आमच्या जमिनीतच द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं. ती म्हणले खाली न्यायचे, मग ते आम्हाला शेती करणं अवघड होत आहे. पाळीव प्राणी नाही, रानटी प्राण्यापासूनच आमच्या शेतीचं सगळं नुकसान होत आहे. काहीच राहत नाही शिल्लक. म्हणजे काय करताय? रानटी प्राणी तुमच्या शेतीत खाऊन टाकतात. तरु असं पेरलेलं सगळं पीक आलेलं खाते. बरं, मग काय तुमचं म्हणणं काय आहे? आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असेल तर आम्हाला मान्य आहे, नाही तर स्थलांतरित मान्य नाही. नमस्कार सर, मैं इंस्पेक्टर सर्विस उपाध्याय 5वीं वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल. हमारी टीम यहाँ सांगली जिले में डिप्लॉयड है और आज हमें कलेक्टर ऑफिस की तरफ से प्राप्त लेटर के हिसाब से हम आज सिराला तहसील में 1 डे DM ट्रेनिंग एंड लैंडस्लाइड एरिया को विजिट करने के हिसाब से आए थे. यहाँ पर हमने आज मॉर्निंग सेशन में जो DM ट्रेनिंग का प्रोग्राम रखा था, जिसमें हमने अपने NDRF के रोल एंड रिस्पॉन्सिबिलिटी के बारे में, हम कब और कहाँ से स्टार्ट हुए थे, इसके बाद हमने आज यहाँ पर कुछ बेसिक टिप्स जो कि लाइफ सेविंग ट्रिक्स हैं उनके बारे में बताया, जिसमें बेसिकली हाउ टू फर्स्ट एड, किस प्रकार से किसी घायल का प्राथमिक उपचार करते हैं, उसके बाद बेसिक CPR के बारे में बताया और साथ ही साथ लैंडस्लाइड एरिया और फ्लड प्रोन एरिया में हम अपने घरों पे पाए जाने वाले सामग्रियों से किस प्रकार से मतलब फ्लोटिंग डिवाइस किस प्रकार से बना सकते हैं, उसके बारे में हमने एक छोटा सा डेमोन्स्ट्रेशन रखा था, जिसमें तहसीलदार मैम की तरफ से काफ़ी सहयोग मिला और काफ़ी अच्छा आयोजन रहा हमारा. उम्मीद करते हैं आगे भी सेशन होते रहेंगे और हम इस सांगली डिस्ट्रिक्ट में क्रीड़ा संकुल में हमारी टीम पोजीशन है, कभी भी किसी भी आपदा से निपटने के लिए हम लोग तैयारी हालत में हैं. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.